पाहिलं तिथं म्हणजे एक कमीत कमी हळदीवर प्रोसिजर करण्यासाठी 1 कोटीपासून सुरुवात आहे. 1 कोटीपासून आपण 1 कोटी कवा मोजू, आपण 10 लाख पाहिले नसतात डोळ्यानं. तर मला आता मी गेल्या वर्षी दिल्लीला नंबर लागला, जिल्ह्यातून 10 शेतकरी होते, माझा नंबर लागला दिल्लीला. दिल्लीचं प्रदर्शन पाहिलं, पण कसं आहे प्रदर्शन पाहिलं प्रॅक्टिकल वेगळं आहे. खरोखर शेतकरी निवडल्या जात नाहीत, कुठेच जात नाहीत निवडल्या. एक वैयक्तिक म्हणजे माझ्या अनुभवलेलं आहे, जे खरोखर शेती स्वतः काम करू शकतो शेतकरी ते निवडल्या जात नाही. फक्त त्याच्यातून फक्त एकटा मी होतो 10 जणांपैकी. जे खरोखर प्रॅक्टिकल काय करत, जे लोक असतील करोडपती असतील श्रीमंत व्यापारी लोक असतील, असेच लोक कुठेही गव्हर्नमेंट निवड केलेले असते. गव्हर्नमेंट म्हणजे गव्हर्नमेंटचे अधिकारी असतात, अधिकारी ते निवड करतात. पण हे चुकीचं आहे, जे खरोखर शेतीत राबतो त्या शेतकऱ्याला जर कुठे जर नेलं आणि त्याला जर प्रशिक्षण थोडंसं मिळालं तर तो काहीतरी प्रगती करू शकतो. आता जो गरबा श्रीमंत शेतकरी आहेत तर त्याचं म्हणजे ते नुसतं करून घेतात, घड्याला सांगून देतात कंपन्या, स्वतः काहीच करत नाहीत, दुसऱ्याच्या मात करून घेतात. असे कास्तकार वरिष्ठ निवडल्या जात नाहीत, हे मुळे वैयक्तिक मत आहे. आता म्हैसूरला गेलो आम्ही, देन कर्नाटकमध्ये नंबर लागला, तिथं प्रशिक्षण हळदीवर प्रक्रिया करण्यासाठी. पण तिथं असं होतं की सामान्य शेतकऱ्याच्या डोसक्याच्या बाहेरचं होतं, म्हणजे तिथं किती प्रोजेक्टचे असे होते, कोट्यानं पैसे लागणारे होते मशीनसाठी. पण तो सामान्य शेतकरी करू शकत नाही, ते करोडपती शेतकरीच करणार. म्हणजे करोडपती म्हणजे तो करोडपती शेतीच्या माझा करोडपती झालेला नसते, ते व्यापारीतून कोणत्या धंद्याच्या याच्यातूनच असते. पण ते आपले सरकारचं धोरण असतं की शेतकरी सुधारला पाहिजे. शेतकरी न सुधारायचं कारण म्हणजे वरील शेतकरी निवडल्याच जात नाहीत वर, आणि त्याला प्रोत्साहन मिळत नाही. हे दुर्दैव आहे आपल्या भारताचं. पाहिलं तिथं म्हणजे कमीत कमी हळदीवर प्रोसिजर करण्यासाठी 1 कोटीपासून सुरुवात आहे. 1 कोटीपासून आपण 1 कोटी कवा मोजू, आपण 10 लाख पाहिले नसतात डोळ्यानं. तर 1 कोटी कवा मोजून मी तिथं त्या लेक्चरला मी प्रश्न बी केला एक, पण ते आता कसं असतंय ते काय घेणं देणं असतंय त्याला. मी त्याला प्रश्न केला, आम्हाला 5 लाख 2 लाख दिसत बी नाही डोळ्यानं, एक ठोक रक्कम येणारी. आम्हाला प्रोजेक्ट 2.5-3 कोटीचा कमीत कमी आहे म्हणतात. मी प्रोजेक्ट आम्ही काहीच करू शकत नाही, याच्यात करणार कोण व्यापारी लाईन हे त्याचा फायदा करणार. आम्ही फक्त कावाड कष्ट करायची, आपण हळद पिकवायची, 40-30 क्विंटल पिकवायची तर 35 क्विंटल पिकवू शकू आपण, पण त्याच्या पुढं काहीच करू शकत नाही.